छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की। छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की। हर हर, हर हर। एक मराठा, एक मराठा। धन्यवाद। जगत वंदे छत्रपति शिवाजी महाराज। शेतकऱ्यांचे कैवारी महात्मा ज्योतिबाजी फुले या भारताला ज्यांनी घटना दिली ते घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर, आणि आरक्षणाची सुरुवात करून सामाजिक समतेचा पाया घालणारे छत्रपती शाहू महाराज आणि मराठा समाजाला खऱ्या अर्थानं ज्यांनी सर्वप्रथम आपला आवाज दिला आणि आपलं बलिदान दिलं ते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आज मराठा क्रांती संघर्ष मोर्चा च्या माध्यमातून लढा आरक्षणाच्या या सुरुवातीस उपस्थित असणारे माझे सहकारी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव नरेंद्र अण्णासाहेब पाटील, राजेंद्रजी घाग, मनोज जरांगे ज्यांनी 109 दिवस साष्ट पिंपळगावला उपोषण केलं, याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या संगीताताई घुले, रमेश पोकळे, सुभाष जावळे, भाई राऊत, अनेक सगळे नेते मंडळी आहेत, उपस्थित असणारे सुदर्शन धांडे आणि या मोर्चामध्ये सहभागी होणारे माझे निडर जांबाज धडाकेबाज माझ्या सर्व तरुण बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपल्या सगळ्याच मनापासून पहिल्या प्रथम आभार मानतो की आपण एवढ्या उन्हामध्ये एवढ्या त्रासामध्ये एवढ्या कोरोनाच्या या साथीमध्ये लॉकडाऊन मध्ये आपण या ठिकाणी सर्व शिस्तीचं बंधन पाळून या ठिकाणी उपस्थित राहिला। मी सुरुवातीलाच प्रशासनाचं पण धन्यवाद देतो की सरकारचा त्यांच्यावर प्रचंडपणे दबाव असताना सुद्धा हा मोर्चा निघू नये यासाठी आटोकाट प्रयत्न करत असताना सुद्धा प्रशासनाने साथ देण्याचं काम केलं त्याबद्दल मी जाहीरपणाने त्यांचा आभार मानतो। आणि प्रशासनानं पण सुद्धा एक नोंद करून घेतली पाहिजे, हा समोर बसलेला आमचा मराठा मावळा हा छत्रपतीचा मावळा आहे, शिवरायाचा मावळा आहे, तो कधीच कुणाच्या उगाच अंगावर जात नाही। हा कुणी अंगावर आला तर त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही, हा भाग वेगळा। आणि आता सरकार मात्र अंगावर यायची भाषा करायला लागली आहे, त्यांना मात्र शिंगावर घ्यायची वेळ अजून आली नाही पण येईल असं नक्की वाटायला लागलंय। सगळं एवढं सगळं अनंत अडचणी असताना सुद्धा या ठिकाणी माझा बांधव उपस्थित राहिला त्याच्याबद्दल तुमचं सर्वांचं कोटी कोटी आभार। आणि मगाशी म्हटलं तसं सुरुवातीलाच या मोर्चामध्ये फक्त मराठा समाज आला नाही तर या मराठा समाजाच्या रास्त मागणीला पाठिंबा देण्याच्यासाठी
आमचा मुस्लिम बांधव सुद्धा या ठिकाणी आला, आमचा धनगर समाज आला, आमचा मागासवर्गीय समाज आला, आमचा ओबीसी समाज सुद्धा आला. अनेकांनी त्याच्यामध्ये तेल वाटायचं काम केलं, पण तसल्याला न भीता न घाबरता न भूलता हा समाज सगळा आला. याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच आहे की सरकारनं इकडे ताबडतोब लक्ष दिलं पाहिजे, अन्यथा पुढचे दिवस काही बरे नाहीयेत. मी आपल्या सरकारला आणि उद्धवजीला सांगू इच्छितो, ते जर ऐकत असतील किंवा त्यांच्या कुणी चेले चपाटी पाहत असतील तर मी या ठिकाणाहून सांगू इच्छितो की तुम्ही इकडे लक्ष द्या. बघा ह्या एवढ्या सगळ्या संकटामध्ये असताना सुद्धा मराठा आमचा तरुण बांधव हा आज रस्त्यावर उतरलेला आहे, हा त्यांच्या हक्कासाठी उतरलाय, अन्यायाच्या विरोधात उतरलेलाय, न्याय मागायसाठी उतरलाय, आमचं भविष्य काय हे विचारायला या ठिकाणी उतरलाय. आणि ही फक्त सुरुवात आहे, बीडची ही फक्त मोहर मेड ही फक्त सुरुवात आहे. जर तुम्ही लवकर नाही लक्ष दिलं उद्धवजी तर पुढचे दिवस तुमचे बरे नाहीत, हेही तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. अहो आमचं जर भविष्य तुम्ही अंधकार पै करत असाल, आमच्या पोराबाळाला तुम्ही शिकू देणार असाल, आमच्या मुलाबाळाची नोकरी तुम्ही लागू देणार असाल, आणि त्यासाठी तुम्ही जर परंपरा ही विश्वासाची राखती जिचा मान शंभर टक्के हॉलमार्क असणारे नाविन्यपूर्ण असे सुवर्ण दागिने राणीहार मोहनमाळ मंगळसूत्र कर्णफुले यांच्या भरपूर व्हरायटीज चांदीमध्ये सर्व प्रकारचे पूजेचे साहित्य